सहा ऑक्टोंबरला सातारा येथे तालीम संघाच्या मैदानावर जी ऊस परिषद झाली, या ऊस परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आदेश दिले होते की जर का 30 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, श्रीरंगराजन समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी झाली नाही आणि ऊसाचा पहिला हप्ता प्रतिटन 3500 रुपये आणि ऊस तोडणी कामगाराला हार्वेस्टर इतकी 400 रुपये मजुरी मिळाली नाही, तर आम्ही चक्काजाम आंदोलन करू। आज सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात कारवे या ठिकाणी, पाटण तालुक्यात नवा रस्ता, सातारा तालुक्यामध्ये अतीत आणि सातारा तालुक्यामध्ये आपला सुषमा पेट्रोल पंप या ठिकाणी आणि माहुली रेल्वे स्टेशन, त्याचबरोबर फलटण या ठिकाणी बी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं। हे आंदोलन हे फक्त प्रतीकात्मक आहे की सरकारला इशारा देण्याकरता आहे, परंतु 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 दिवसाची मुदत आहे आणि 1 तारखेला जर का उद्या रात्री 12 पर्यंत याचा निर्णय झाला नाही तर मुंबई पुण्याला जाणारी दूध वाहतूक, तरकारी वाहतूक, साखर वाहतूक आणि डिझेल पेट्रोल वाहतूक ही बंद केली जाईल आणि याच्यामध्ये जे काही नुकसान होईल, जे काही हे होईल, त्याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील।